Welcome friends, in this lecture we have studied the paper Mathematics Part 2, first unit Complex Number. So what is complex number? Up to 10th standard we have studied some number system. So for example, set of a natural number. So what is set of natural number denoted by this n, and what is the natural number started from 1, 2, 3, 4 and so on. Next, what is set of whole number? Set of whole number is started from 0, 1, 2, 3, 4 and so on. Next one, next number system is set of integers. Set of integers, negative, positive, 0 and so on. That is plus minus 1, plus minus 2, plus minus 3 and so on. Next number system is set of a rational number. So what is set of rational number? Rational numbers is of the form p by q. Set of rational number is of the form p by q, numerator and denominator. When p and q both are integers and this denominator never be a zero, it means this q not equals to zero. Next number system is set of irrational number. Set of irrational number represented by this q of c. So what is a irrational number? A number which are not rationals are called irrational numbers. And next number system is set of real numbers. So set of real number represented by this capital letter R. What is set of real number? Rationals as well as irrationals. Rational as well as irrational. So these are the real numbers. So this is all about the numbers. या पद्धतीने आपण हे नंबर्स 10वी पर्यंत स्टडी केले होते, नंबर सिस्टम. याच्या पुढे आपण स्टडी करणार आहोत कॉम्प्लेक्स नंबर. या सीरीज मधले पुढचे नंबर सिस्टम कॉम्प्लेक्स नंबर. 10th ला आपण हे क्वाड्रेटिक इक्वेशन स्टडी केले. व्हाट इज क्वाड्रेटिक इक्वेशन? ज्याची डिग्री 2 असते तो त्याला क्वाड्रेटिक इक्वेशन. फॉर एक्झाम्पल, a² + bx + c = 0, दिस इज अ क्वाड्रेटिक इक्वेशन. या क्वाड्रेटिक इक्वेशन्स ला आपण कॅल्क्युलेट करताना एक्सच्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट करतो, दॅट इज अ व्हॅल्यूज ऑफ एक्स, दॅट इज रूट्स ऑफ दिस इक्वेशन और झिरो ऑफ दिस इक्वेशन. सो व्हाट इज द फॉर्म्युला? x = -b + -√b² - 4ac / 2a. तर या पद्धतीने 10th ला आपण एक्सच्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट केले, एक्सच्या व्हॅल्यू 2 मिळायच्या, कारण क्वाड्रेटिक इक्वेशन आहे 1 ची पॉवर 2. 1 ची पॉवर जेवढी असते तेवढे एक्सच्या व्हॅल्यूज असतात. फॉर एक्झाम्पल, लिनियर इक्वेशन असेल, 1 ची डिग्री जर 1 असेल तर 1 ची व्हॅल्यू 1 मिळते, 2 असेल तर 1 ची डिग्री 2 व्हॅल्यू मिळतील, अँड सो ऑन. 3 असेल तर 3 4 असेल, या पद्धतीने. तर हे कॅल्क्युलेट केले आपण, इथून 1 ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केले. 10th ला असताना जेव्हा या स्क्वेअर रूट मध्ये जेव्हा एखादा निगेटिव्ह नंबर आला, या स्क्वेअर रूट मध्ये जेव्हा एखादा निगेटिव्ह नंबर आला तेव्हा आपण असं लिहायचो, सो x इज अ नॉट रियल. एक्स इज नॉट रियल म्हणजे एक्स ची व्हॅल्यू रियल नाही. एक्स ची व्हॅल्यू रियल नाही मग कोणती व्हॅल्यू? तर जेव्हा स्क्वेअर रूट मध्ये निगेटिव्ह नंबर असतो, आपल्याला पॉझिटिव्ह नंबरचा स्क्वेअर रूट कॅल्क्युलेट करता येतो. पण निगेटिव्ह नंबरचा स्क्वेअर रूट कसा कॅल्क्युलेट करायचा? तर आपण एक एक्झाम्पल घेऊन घेऊ. तुम्हाला दोन एक्सरसाइज घेईल. एक घेईल x² + 4 = 0, दुसरा एक्सरसाइज घेईल x² - 4 = 0. एक सिंपल एक्सरसाइज घेईल, याच्याने आपल्याला क्लिअर होईल की आपण जो युनिट स्टडी करतोय कॉम्प्लेक्स नंबर तो कसा इंट्रोड्यूस होईल. आता हे जे इक्वेशन आहे x² - 4 = 0, याला जर सॉल्व्ह करायचं म्हटलं, सर x² = हा -4 आहे, तिकडे जाताना होईल +4. नाव नेक्स्ट, आता याचं जर आपल्याला 1 ची व्हॅल्यू मिळायची, म्हणजे 1 च्या 2 व्हॅल्यू मिळतील, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स, दोघं साइडला तर स्क्वेअर रूट घेतलं, सो दिस इज स्क्वेअर रूट ऑफ x² अँड दिस इज स्क्वेअर रूट ऑफ 4. नाउ नेक्स्ट, स्क्वेअर स्क्वेअर रूट गेट कॅन्सल, इथं फक्त x राहील, अँड व्हॉट इज स्क्वेअर रूट ऑफ 4? द स्क्वेअर रूट ऑफ 4 इज नथिंग बट प्लस मायनस. So this is the value of x, it means roots of this equation. So x share value plus minus 2, plus minus 2, ya don value mila. So these are the real values.
कारण आपण पॉझिटिव्ह नंबरचा स्क्वेअर रूट सांगितलं आहे. सेम एक साइज मी इकडेच घेतलेला आहे. जर मी हा याला सॉल्व करायचं म्हटलं तर हा इकडे काय प्लस फोर आहे, तिकडे जाताना होईल मायनस फोर. सो याचं जर आता नेक्स्ट आपण सेम सॉल्व केलं टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड, टेकिंग स्क्वेअर रूट दोघ साइडला जर स्क्वेअर रूट घेतला आपण, सो स्क्वेअर रूट ऑफ हा आहे एक्स स्क्वेअर, दिस इज स्क्वेअर रूट ऑफ मायनस फोर. सो नाव नेक्स्ट स्क्वेअर स्क्वेअर रूट गेट कॅन्सल. आता इथे निगेटिव्ह नंबर आला बघा, जे टेन्थला आपण क्वाड्रॅटिक इथे सॉल्व करायचो हे रूट्स या फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू टाकायचो, इथे निगेटिव्ह नंबर मध्ये आला तर आपण असेल घ्यायचो एक्स इज नॉट रिअल. नॉट रिअल रिअल नाही तर मग काय, अशा वेळेस बघा याला कसं कॅल्क्युलेट करायचं. सो दिस इज नथिंग बट या मायनस फोर ला लिहायचं फोर इंटू मायनस वन, फोर इंटू मायनस वन लिहायचं. आता व्हॅल्यू सॉल्व करताना हा प्लस फोर झाला, आता हा प्लस फोर बाहेर येताना होईल प्लस मायनस टू सेम एच असत, आणि मध्ये राहील स्क्वेअर रूट ऑफ मायनस वन, स्क्वेअर रूट ऑफ मायनस वन. सो देअर फोर इज इक्वल टू प्लस मायनस टू अँड दिस इज द व्हॅल्यू ऑफ आर, इट मीन्स इमॅजिनरी नंबर. तर ही मिळाली एचची इमॅजिनरी नंबर. सोडायचं इमॅजिनरी नंबर, निगेटिव्ह नंबरचा स्क्वेअर रूट फाईन करताना आपल्याला इमॅजिनरी नंबर मिळाला, ज्याला आय अटॅच असतो तो इमॅजिनरी नंबर. अ नंबर ऑफ द फॉर्म आय इंटू बी, व्हॉट इज बी, बी इज अ रियल नंबर. सो इज फॉर इमॅजिनरी नंबर, म्हणजे ज्या रियल नंबरला आय अटॅच असतो तो त्याला इमॅजिनरी नंबर असं म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल फाईव्ह आय मायनस थ्री आय रूट टू आय मायनस फाईव्ह आय टू आय एक्सेट्रा. तर या पद्धतीने एखाद्या रिअल नंबरला आय अटॅच केला सो त्याला इमॅजिनरी नंबर आपण म्हणू शकतो. त्याच इमॅजिनरी नंबरला एक रिअल नंबर अजून त्याच्यासोबत घेतला आणि एक नवीन नंबर मिळाला, सो दिस इज कॉल्ड कॉम्प्लेक्स नंबर. तर त्याला आपण म्हणतो कॉम्प्लेक्स नंबर. सो व्हॉट इज कॉम्प्लेक्स नंबर? अ नंबर इज ऑफ द फॉर्म ए प्लस आय बी, ए प्लस आय बी. व्हॉट इज ए? ए इज रिअल नंबर, बी इज ऑल्सो रिअल नंबर. व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ आय? व्हॅल्यू ऑफ आय इज अंडर रूट ऑफ मायनस. आता ही अंडर रूट ऑफ मायनस कसं आलं ते लास्ट आपण प्रिव्हियसली आता स्टडी केलं. निगेटिव्ह नंबरचं क्वाड्रॅटिक इक्वेशन जेव्हा सॉल्व करत असतो तेव्हा एकची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करताना निगेटिव्ह नंबर आला होता तेव्हा त्याच्या एकची व्हॅल्यू फाईंड करताना तो अंडर रूट ऑफ मायनस वन आला, तसा तो आय इंट्रोड्यूस झाला. तर लक्षात घ्या ह्या टाईपचा प्रत्येक नंबर हा कॉम्प्लेक्स नंबर असतो आणि इट इज डिनोटेड बाय कॉम्प्लेक्स नंबरला स्मॉल झेड या लेटरने डिनोट करतो. फॉर एक्झाम्पल याचे काही एक्झाम्पल्स पाहू आपण. फर्स्ट पॉइंट झेड इज इक्वल टू मायनस थ्री प्लस सिक्स आय, सो दिस इज अ कॉम्प्लेक्स नंबर. ए प्लस आय इंटू बी, एक लक्षात ठेवायचं हा रिअल नंबर असला पाहिजे आणि आय ला अटॅच असला सुद्धा रिअल नंबर असतो. रिअल नंबर म्हणजे आतापर्यंत पाहिलेले सगळे नंबर्स, आता टेन पर्यंत जेवढे नंबर्स आपण स्टडी केले ते सगळे रिअल नंबर स्टडी केले. सो दिस इज अ कॉम्प्लेक्स नंबर. सेकंड एक्झाम्पल झेड इज इक्वल टू रूट फाईव्ह प्लस सेव्हन आय, सो रूट फाईव्ह रूट सेव्हन इज अ रिअल नंबर. सो रॅशनल इरॅशनल ऑल नंबर्स आर रिअल नंबर, इंटीजर्स ओर नॅचरल. सो दिस इज अ कॉम्प्लेक्स नंबर. सो झेड इज इक्वल टू नेक्स्ट एक्झाम्पल सिक्स बाय फोर प्लस सिक्सटीन आय, सिक्स बाय फोर प्लस सिक्सटीन आय. सो दिस इज ऑल्सो रिअल नंबर, रिअल नंबर. सो दिस इज ऑल्सो एक्झाम्पल कॉम्प्लेक्स. नेक्स्ट वन झेड इज इक्वल टू इलेवन, झेड इज इक्वल टू इलेवन. सो इलेवन इज ओनली रिअल नंबर, सो रिअल नंबर इज ऑल्सो कॉम्प्लेक्स नंबर. सो इलेवन कॅन बी एक्सप्रेस एज इलेवन प्लस झिरो आय. लक्षात घ्या इथे इमेजनरी पार्ट अब्सेंट आहे, इमेजनरी नंबर नाहीये, तर त्याला झिरो आय या पद्धतीने आपण डिनोट करतो. नेक्स्ट एक्झाम्पल झेड इज इक्वल टू फाईव्ह आय, आता इथे रिअल पार्ट नाही, रिअल पार्ट या पद्धतीने झिरो प्लस फाईव्ह आय या पद्धतीने ऑल कोणताही नंबर आपण रिप्रेझेंट केला त्याला या फॉर्मॅटमध्ये लिहित आहे.
Okay. Z is equal to a plus ib is the complex number. Samjha, z a plus ib is a complex number. Se. Then this a is called a real part of Z. तर हा जो पहिला पार्ट असेल ए ज्याला आय अटॅच नाही त्याला काय म्हणतात रियल पार्ट और इट इज डिनोटेड बाय त्याला या पद्धतीने दाखवतो ए इज इक्वल टू आर ई ऑफ झेड किंवा आर ऑफ झेड म्हणजे रियल पार्ट जर तुम्हाला लिहायचा असेल तुम्ही आर ई ऑफ झेड असे लिहू शकता किंवा आर ऑफ झेड असे लिहू शकता तसंच ज्याला आय अटॅच आहे इट मीन्स बी दिस इज कॉल्ड इमेजनरी पार्ट ऑफ झेड त्याला इमेजनरी पार्ट ऑफ झेड त्या कॉम्प्लेक्स नंबरचा इमेजनरी पार्ट असं म्हटलं जातं सो इट इज डिनोटेड बाय बी इज इक्वल टू आय एम ऑफ झेड किंवा फक्त आय ऑफ झेड असं लिहिलं तरी चालेल तर लक्षात घ्या हा कॉम्प्लेक्स नंबर असेल ए प्लस आय बी ज्याला आय अटॅच नाही तो रिअल पार्ट असतो आणि ज्याला आय अटॅच आहे तो इमेजनरी पार्ट असतो फॉर एक्झाम्पल समजा हा कॉम्प्लेक्स नंबर आपण घेतला 4 minus 2y हा कॉम्प्लेक्स नंबर घेतला आणि या कॉम्प्लेक्स नंबरचा आपल्याला रियल पार्ट म्हणजे आर ऑफ झेड आणि इमेजनरी पार्ट म्हणजे आय ऑफ झेड हा कॅल्क्युलेट करायचा तर रियल पार्ट म्हणजे ज्याला आय लागलेला नाही तो रियल पार्ट सो व्हाट इज द रियल पार्ट ऑफ दिस झेड इज 4 अँड इमेजनरी पार्ट ज्याला आय लागलाय ज्या आयचा कोएफिशिएंट आयला काय लागलाय तर साइन जे असेल इज बेसिस ऑफ आंसर इज मायनस So next example is second. So z is equal to root 7 plus 5y. So this is a complex number. So what is the real part of z? So real part of z is square root of 7 and imaginary part of z is plus 5. Next example. So next complex number is z is equal to minus 8. So only real part is present. So this number represent we written in a standard complex number minus 8 plus 0 r. लक्षात घ्यायचं जिथे इमेजनरी पार्ट ऑफसेट असेल तिथे त्याचा कोएफिशिएंट 0 टू i म्हणून प्रेझेंट ठेवायचा सो व्हॉट इज द रिअल पार्ट ऑफ दिस कॉम्प्लेक्स नंबर So this is a minus 8 and what is the imaginary part of this complex number? 0. Next example, z is equal to 5 by 3 i. So this is only imaginary number. So it is a real part of set. So to present karu shakto apan, tyacha coefficient vyacha 0. So 0 plus 5 by 3 i. So what is the real part of this z? 0 and what is the imaginary part of z 5 by 3 in short this a is the real part and b is the imaginary part jala I attach to the real part and jala I attach to the so next see this is the set of a complex number initially सुरुवातीला आपण सेटअप नॅचरल नंबर होल नंबर इंटीजर्स रॅशनल इरॅशनल्स रिअल नंबर याला इंट्रोड्यूस केलं याला नोट केलं त्याच्या नोटेशनने तसं सेटअप कॉम्प्लेक्स नंबर रिप्रेझेंटेड बाय दिस सी कॅपिटल लेटर सी सो इज ऑफ द फॉर्म ए प्लस आय बी वेअर ए अँड बी बोथ आर रिअल नंबर्स व्हॅल्यू ऑफ आय इज अंडर रूट ऑफ मायनस 1 अँड व्हॅल्यू ऑफ आय स्क्वेअर इज मायनस 1 सो सेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर रिप्रेझेंटेड बाय कॅपिटल सी सो दिस इज स्टँडर्ड नोटेशन Now next concept of a complex number is a conjugate of a complex number. So what is a conjugate of a complex number? Suppose a plus ib be a complex number. Where, the conjugate of this z, it means this complex number is denoted by z bar. So z shall occur as a bar number. So this is notation of conjugate of a complex number. And it's defined as a minus ib. That is z bar is equal to a minus ib म्हणजेच जर z a plus ib असेल then z bar तर z bar means conjugate of z this is nothing but a minus ib लक्षात घ्या रियल पार्ट as it is आहे फक्त इमेजनरी पार्टचा कोएफिशिएंटचा साइन चेंज करायचा
only change the sign of imaginary part. For example, suppose z is equal to 10 plus 5y. So this is a complex number. So what is the z bar? Z bar means its conjugate. So real part 10. So coefficient of I is plus 5, that is imaginary part is plus 5. So we take a minus 5. Change the sign of imaginary part only. Conjugate of a complex number means change the sign of imaginary part only. Second example, suppose z is equal to 1 plus 6i. So what is its conjugate? 1 minus 6i. So we change only imaginary part sign. Third one, z is equal to minus 8 minus 2y. This is the complex number, minus 8 minus 2y. So what is the conjugate of minus 8 minus 2y? Akshadhyaya, real part as it is. Fakta imaginary part cha sign. Imaginary part ahe minus 2. So we take a plus 2i. So this is conjugate of this complex number. Next example, z is equal to minus 6i. So we, first of all, this number expressed in a standard form, complex number, 0 minus 6i. So what is the conjugate of this complex number? 0 plus 6i. It means 6i. Next one. Next example, z is equal to 3. Only real part present. तर या नंबर मध्ये कॉम्प्लेक्स पार्ट इमेजरी पार्ट नाही. सो दिस नंबर कॅन बी एक्सप्रेस इन स्टँडर्ड फॉर्म 3 प्लस 0 आर. देन इट्स कंजुगेट. कंजुगेट इज 3 मायनस 0 आर. सो 3 मायनस 0 आर मीन्स ओनली 3. सो झेड इज इक्वल टू 3, ओनली रियल नंबर. देन झेड बार इज 3. तर लक्षात घ्या, रिअल नंबर असेल फक्त तर त्याचा कॉन्जुगेट तोच नंबर असतो. कारण आपण कॉम्प्लेक्स मध्येच ही कन्सेप्ट आता स्टडी केलेली आहे. याच्या अगोदर आपण कॉन्जुगेट ही कन्सेप्ट स्टडी केली नव्हती. कारण सगळे रिअल नंबर्स होते, रिअल नंबरचे कॉन्जुगेट तेच नंबर होते, म्हणून कॉन्जुगेट डिफाईन केलाच नाही. कॉन्जुगेट चेंज झाला इथे कॉम्प्लेक्स मध्ये. तर कॉम्प्लेक्स मध्ये तो नवीन पाहायला मिळाला, इमेजरी पार्ट आला, इमेजरी पार्टचं साइन चेंज केलं. सो दिस इज द कन्सेप्ट ऑफ कॉन्जुगेट ऑफ कॉम्प्लेक्स. So next part of complex number is equality of two complex number. It means two complex number are equal. Two complex number equal ke vasta. To sath apan two real number apan pahile two real number sarke ke vasta. Jeva te real sarke distar. To say ite when two complex number are equal. Suppose z1 and z2 are the two complex number. So z1 is nothing but a plus i and z2 is c plus i. Z1 cha real part ahe a. इमेजनरी पार्ट बी. z2 रियल पार्ट सी. इमेजनरी पार्ट डी. देन दिस टू कॉम्प्लेक्स नंबर आर इक्वल. z1 इज इक्वल टू z2 व्हेन रियल पार्ट ऑफ z1 इज इक्वल टू रियल पार्ट ऑफ z2 एंड इमेजनरी पार्ट ऑफ z1 इज इक्वल टू इमेजनरी पार्ट ऑफ z2. लक्षात घ्या, दोन नंबर सेम असतात याचा अर्थ ते सेम दिसायला हवे. म्हणजेच फॉर एक्झाम्पल, आता एक एक्झाम्पल जर घ्यायचं म्हटलं, दोन कॉम्प्लेक्स नंबर घेतले आपण, समजा 3 प्लस 6 आहे आणि 3 प्लस 9. समजा हे दोन कॉम्प्लेक्स नंबर घेतले, रिअल पार्ट याचा 3 आहे, याचा सेकंड कॉम्प्लेक्स नंबरचा रिअल पार्ट 3 आहे, याचा इमेजिनरी पार्ट 6 आहे 9 आहे. तो सांगतो दोन कॉम्प्लेक्स नंबर सेम असतील, याचा अर्थ रिअल पार्ट आणि इमेजिनरी पार्ट दोघं सेम असतं पाहिजे. मध्ये ऍड होतं, ऍड म्हणजे दोघं. व्हेन रिअल पार्ट्स आणि इमेजिनरी पार्ट्स आर सेम, देन दिस टू कॉम्प्लेक्स नंबर. दिस टू नॉ कॉम्प्लेक्स नंबर आर नॉट इक्वल. कारण इथे फक्त रिअल पार्ट सेम आहे, इमेजनरी पार्ट